लोकशाहीची जी काही अवस्था आपल्याला पाहायला मिळते आहे खरंतर आपली लोकशाही प्रगल्भ होते आहे लोकशाहीवर कितीही लोकांनी आघात करण्याचा प्रयत्न केला तरी देखील मला असं वाटतं की या लोकशाहीवर कोणी आघात करू शकत नाही परंतु ज्या प्रकारे कुठलाही विचार न करता कुठलाही अभ्यास न करता वेगवेगळ्या प्रकारची फेसलेस आंदोलनं करणं हे जे काही आज आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे कुठेतरी <usles> या लोकशाहीला कमजोर कसं करता येईल याकरता मग एक अतिशय विचारपूर्वक आणि योजनापूर्वक समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या परिषदा घ्यायच्या त्याच्या माध्यमातून वेगवेगळी वेग वेग आंदोलन अशी करायची की ज्या आंदोलनामध्ये कोणी नायक नाही आहे ज्याला कुठे नेता नाही आहे ज्याला कुठला चेहरा नाही आहे आणि त्यातनं कुठेतरी विदेशी शक्तीच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात ही जी काही आज देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे खरं म्हणजे ही तर परिस्थिती अशी आहे की अलीकडच्या काळातले काही आपण आंदोलनं बघितल्या आंदोलनाची स्थिती अशी आहे की एक लग्न चाललं होतं आणि त्या लग्नामध्ये लग्न लावायच्या आधी त्या पुरोहितांनी विचारलं की बाबा आता मी लग्न लावणार आहे या मुलीचं या मुलाशी लग्न लावणार आहे तर मुलीच्या संदर्भात कोणाला काही म्हणायचं असेल तर सांगा कोणी समोर आलं नाही मग म्हणाला आता या मुलाचं या मुलीशी लग्न लावणार आहे या मुलाच्या संदर्भात कोणाला जर काही तक्रार असेल आता तर आता सांगा नाहीतर मी सगळं बरोबर आहे म्हणून लग्न लावतो एक मुलगी समोर आली तिच्या हातामध्ये एक बाळ होतं आणि ती पटकन समोर आली ती समोर आली पाहिल्याबरोबर त्या मुलीने त्या मुलाच्या कानात मारली म्हणाला तू काहीतरी बदमाशी केली आहे लगेच मुलीच्या बापाने पिस्तूल काढलं म्हणाला मी मारेल मुलीच्या आईने विषयाची बाटली त्या ठिकाणी हातामध्ये घेतली आता मी जगू शकत नाही लोकांनी फेटे काढून टाकले आणि म्हणाले हे तर काही शेवटी त्या पुरवत सांग नाही म्हणाल तुमचा आवाज मागे येत नव्हता म्हणून मी जरा समोर आली होती अलीकडच्या काळामधली आंदोलनही अशीच आहे कोणी समजून घ्यायचं नाहीये काय होत माहिती नाहीये पण त्या ठिकाणी येऊन आंदोलन मात्र आपल्याला करायचं आहे अशा प्रकारची ही जी आज लोकशाहीतली संक्रमणाची अवस्था आपल्याला पाहायला मिळते अशा परिस्थितीमध्ये ही मूल्य रुजवण्याचं काम आज ज्या लोकांनी केलं त्यातले रमेश जी आहेत